सांगली बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक वाढली आहे. दर घसरल्यानं शेतकरी मात्र चिंतेत असून ग्राहक मात्र समाधानी आहेत. गेल्या महिन्यामध्ये कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले होते. कांद्यापाठोपाठी कोथिंबिरीनेही उच्चांक गाठला होता. मात्र सध्या सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. परिणामी कोथिंबिरीचे दर चांगलेच घसरले आहेत. शेतकऱ्यांना केवळ 2 ते 3 रुपये पेंडी असा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तर कोथिंबीर 5 ते 10 रुपयांनी मिळू लागल्याने ग्राहक मात्र समाधानी झाला आहे. असं आहे, सध्या तर हवामान गार आहे आणि सगळीकडे पाणी झाल्यामुळं मध्ये जी कोथिंबीर 40 रुपये केली होती त्याचं बघून सगळ्यांनी एकदमच रानात कोथिंबीर टाकल्यामुळं कोथिंबीरचा बाजार पडलेला आहे. शेतकऱ्याकडनं 3 रुपये 4 रुपये खरेदी असते, बाजारात 10-2, 5 रुपये.